बग्गा नंबर 7 मार्फत संत सद्गुरु श्री बाळूमामा यांचा नवीन रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या निमित्ताने रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील हसूर चंपू येथून या रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज या रथोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी हा रथ सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. आपण बघू शकता संत सद्गुरू श्री बाळूमामा यांचा भाविक भक्त ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं तो सांगली जिल्ह्यामध्ये देखील पसरलेला आहे आणि त्याचीही प्रचिती आहे. या संदर्भातली ही ताजी दृश्य आपण या ठिकाणी पाहूयात. वालुक मंडळी वालगे या ठिकाणी ढोल वादन करतायत. ढोल वाजवून संत बाळूमामांच्या रथाचं स्वागत केलं जात आहे. कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे सांगा. हे आपल्या कोरेगावमध्ये प्रथमच रथपूजन सोहळा आज उपस्थित केलेला आहे. बागा नंबर 7 मधून मामांचा रथ आपल्या गावामध्ये आलेला आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थ बाळूमामाचे भक्तगण आपल्या गावामध्ये उपस्थित झालेले आहेत. सर्व महिला मंडळी आहेत. बाहेरगावाहून वालूक आलेला आहे. धोवीचं संघा संध्याकाळी आहे. महाप्रसाद आहे. मामाचं आज गावामधून मिरवणूक आहे. खूप मोठी मिरवणूक काढलेली आहे गावातून. बाहेरगावाहून बही पाहुणे आया बहिणी सगळ्या एका जागी येऊन बही पाहुणे सगळ्या आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून महाप्रसादाचं निवेदन करून आपल्या गावातून मिरवणूक पडू काढून संध्याकाळी 6 वाजता आरती आहे. आरती झाल्यावर महाप्रसाद आहे. महाप्रसाद झाल्यावर संध्याकाळी होळीचा कार्यक्रम आहे. होळीचा कार्यक्रम झाल्यावर सकाळी 4:15 वाजता मामांना अभिषेक आहे. अभिषेक झाल्यावर प्रसाद करून पुन्हा दुसऱ्या गावाला म्हणजे आष्ट्या गावाला जाणार आहे. आष्ट्या गावातून मिरवणूक आहे. असं प्रस्थान प्रत्येक गावामध्ये मामांचं होणार आहे. प्रत्येक गावामध्ये मामांची पालखी मुक्कामी दर मुक्काम करत करत आपली मामांची पालखी जाणार आहे. थँक्यू. हे होते सागरदादा गावडे जे ह्या कोरेगावचे आहेत. त्यांनी नियोजनामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यांनी आपल्याला या संदर्भातली माहिती दिलेली आहे. या ठिकाणी रथाचं पूजन करण्यासाठी रस्त्याच्या दोतर्फा प्रचंड संख्येनं भावी भक्त येत आहेत आणि या मायमावल्या माता भगिनी देखील बाळूमामांच्या रथाचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी या रथोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याची हे दृश्य आहेत आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी रथाच्या आडवं रस्त्यावरती पाणी ओतून या रथाचं स्वागत केलं जात आहे आणि भाविक भक्त बाळूमामांचं
दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत. Thank you.
नंबर